नमस्कार, मी प्रशांत कदम। वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज दोन गोष्टी होत्या, एकतर सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी तर होतीच, पण सोबतच निवडणूक आयोगाच्या याचिकेसंदर्भात ठाकरे गटानं जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरतीसुद्धा सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा डिसिजन आलेला आहे। सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये पहिल्यांदाच व्हीप संदर्भातलं एक मोठं आर्ग्युमेंट कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं केलं आणि त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केला की विधिमंडळ पक्षापेक्षा देखील राजकीय पक्षाचं महत्त्व जे आहे ते मोठं आहे। आणि पुन्हा एकदा आज जर स्थिती पूर्ववत करायची असेल तर नेमकं काय करता येऊ शकेल याच्यावरतीसुद्धा खूप महत्त्वाची चर्चा झालेली आहे, त्या संदर्भात पण आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण जो आत्ताचा ताजा म्हणजे राजकीय स्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे निवडणूक आयोगाच्या निकालाचा, त्याच्या संदर्भात नेमकं काय झालं हे आधी समजून घेऊयात। आज निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात जी ठाकरे गटाची याचिका होती ती सुप्रीम कोर्टानं खरं तर स्वतः ऐकायला तर ते तयार झाले, पण निवडणूक आयोगाच्या या निकालाला कुठल्याही पद्धतीनं स्थगिती मात्र दिलेली नाही आहे। शिंदे गटाच्या वतीनं सुरुवातीला युक्तिवाद हा होता की ही याचिका मुळामध्ये सुप्रीम कोर्टानं ऐकायलाच नाही पाहिजे, कारण घटनापीठानंच या संदर्भातले निर्णय जे आहेत ते दिलेले आहेत की कारवाई सुरू असेपर्यंत निवडणूक आयोगसुद्धा आपलं काम करू शकते, पण मग आता निकाल घेतल्यानंतर हे लोक कोर्टात का आलेले आहेत। कोर्टानं कपिल सिब्बल जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही या सगळ्या प्रकरणाची सुनावणी करू 2 आठवड्यानंतर, पण आम्ही या निकालाला मात्र त्यांनी स्थगिती दिलेली नाही आहे। स्थिती जैसे ते ठेवा अशी विनंती ठाकरे गटाचे वकील करत होते, पण ती कोर्टानं मान्य केली नाही। त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की निवडणूक आयोगाचा जो निकाल होता ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की ठाकरे गटाचं नाव आणि त्यांचं पक्षचिन्ह हे केवळ 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जोपर्यंत कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक होती आहे तोपर्यंत त्यांच्याकडे राहील, तर त्याच्या पुढंसुद्धा त्यांच्याकडं हे नाव आणि चिन्ह राहील, एवढंच फक्त सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला। आणि व्हीपच्या संदर्भामध्ये ठाकरे गटाच्या वकिलांनी हा मुद्दा उपस्थित केला, त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला स्थगिती हवी आहे किंवा जैसे ते स्थिती ठेवा, कारण 2 आठवड्यामध्ये मग हे लोक व्हीपसुद्धा काढू शकतात, आमच्याकडे काही प्रोटेक्शन नाही आहे। त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी विचारलं की तुमचा असा काही इरादा आहे का, शिंदे गटाच्या वकिलांना विचारलं तुम्ही त्यांना डिस्क्वालिफिकेशन करणार का अशा पद्धतीने व्हीप काढून, तर शिंदे गटाच्या वकिलांनी नीरज किशन कौल यांनी कोर्टाला सांगितलं की आमचा तसा काही इरादा नाही आहे। आणि मग ते वाक्य जे आहे शिंदे गटाच्या वकिलांचं ते सरन्यायाधीशांनी एक प्रकारे रेकॉर्डवरती घेतलेलं आहे। म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे की कालपर्यंत ठाकरे गटाचे नेते असं म्हणत होते की आम्हाला व्हीप जो आहे तो लागू होत नाही, पण मग त्यांचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये या व्हीपपासून प्रोटेक्शन का मागत होते हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आहे। अर्थात निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे त्याच्या संदर्भातल्या अंतिम गोष्टी अजूनही ठरायच्या आहेत। ठाकरेंना पुन्हा नव्यानं नाव आणि चिन्हासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे, ती त्यांनी अद्याप सुरूच केलेली नाही आहे, आणि त्यामुळं जोपर्यंत त्यांनी ती केलेली नाही आहे तोपर्यंत कदाचित हा व्हीपचा मुद्दा जो आहे तो त्या दृष्टीनं क्लिष्ट जो आहे तो बनलेला असावा। हे झालं सगळं निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल। स्थगिती मिळालेली नाही आहे ही एक मोठी गोष्ट याच्यामध्ये म्हणावी लागेल, कारण निवडणूक आयोगाच्या निकालावरती केवळ 2 आठवड्यांनी सुनावणी करू एवढंच नोटिसा काढत सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। आता आपण येऊयात सत्ता संघर्षाची जी आज मुख्य सुनावणी झाली त्याच्यामध्ये काय घडलं। काल आणि आज सलग 2 दिवस कपिल सिब्बल यांनीच ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद केला आणि आज त्यांच्या युक्तिवादाचा भर जो आहे तो मुख्य व्हीप म्हणजे प्रतोद जो आहे तो नेमका कोणाचा वैध याच्या संदर्भातला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये हा जो व्हीप आहे तो निवडण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही आहे। 3 जुलैला जे नवे अध्यक्ष निवडले गेलेले होते राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे व्हीप म्हणून भरत गोगावले यांना आणि गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना आपण म्हणजे त्यांची निवड जी जाहीर केली त्याला कपिल सिब्बल यांनी चॅलेंज केलं। त्यांचं म्हणणं काय होतं, कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की मुळामध्ये विधानसभा अध्यक्षांना हा अधिकारच नाही आहे, व्हीप जो आहे तो राजकीय पक्षाचे नेते निवडत असतात, अध्यक्ष निवडत असतात आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये केवळ त्याच्या संदर्भातली कारवाई जी आहे ती व्हीपच्या माध्यमातून होत असते। म्हणजे पक्षाचा एखादा विचार किंवा पक्षाची एखादी पॉलिसी पक्षाचा एखादा निर्णय हा कसा लागू होतो तर तो पक्षानं नेमलेल्या व्हीपच्या थ्रू सर्व
आमदारांना पोहोचतो, सर्व खासदारांना पोहोचतो आणि त्या माध्यमातून ते लागू होत असतं. म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की 2019 म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा या सगळ्या निवडी झालेल्या होत्या, 25 नोव्हेंबर 2019 ही ती तारीख होती ज्या दिवशी शिवसेनेचे व्हीप म्हणून सुनील प्रभू आणि गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड झालेली होती. तर ती कशी झालेली होती हे त्यांनी कोर्टाला सांगितलं. एक बैठक झाली लेजिस्लेटिव्ह पार्टीची, त्याच्यामध्ये सर्वाधिकार जे आहेत निर्णयाचे ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना देण्यात आले आणि मग उद्धव ठाकरेंनी या संदर्भातला निर्णय जो आहे तो जाहीर केला. आता हे जे प्रस्तावाचं पत्र होतं, म्हणजे जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव होता मराठीमध्ये आणि न्यायमूर्तींच्याकडे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते पोहोचलेलं होतं. जेव्हा न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी असं विचारलं की याच्या इंग्लिश ट्रान्सलेशनपेक्षा आपल्याकडे सरन्यायाधीश मराठी आहेत, त्यांनीच जर वाचून दाखवलं तर कदाचित भाषांतरामध्ये अर्थ हरवणार नाही, आणि मग सरन्यायाधीशांनी ते पत्र जे आहे ते म्हणजे शिवसेनेच्या बैठकीतलं सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना देत असल्याचं ते सुद्धा वाचून दाखवलं आणि त्याचा अर्थ जो आहे तो इतर न्यायमूर्तींना सांगितला. अर्थातच हे पत्र जे आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे पुढच्या सुनावणीमध्ये. आणि त्या अर्थानं व्हीप निवडण्याचा जो अधिकार आहे तो केवळ राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आहे हे सांगण्यासाठी ही सगळी प्रोसेस जी आहे ती कपिल सिब्बलांनी सांगितली. मग सरन्यायाधीशांनी हे पण विचारलं की मग जर तुम्ही असं म्हणताय की निवडीचा अधिकार केवळ राजकीय पक्षाला आहे तर मग चीफ व्हीप जो आहे तो हटवण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे आणि तो कसा हटवला जाऊ शकतो, तर त्याच्या संदर्भात सिब्बलांचं म्हणणं असं होतं की मग त्यांना पार्टीकडे जावं लागेल, पुन्हा राजकीय पक्षाकडे परत जावं लागेल आणि राजकीय पक्षाच्या म्हणजे इथं शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेमध्ये तशा पद्धतीनं मागणी जी आहे ती करावी लागेल आणि मगच व्हीप जो आहे तो हटवता येऊ शकेल. कपिल सिब्बल यांचं वारंवार म्हणणं हे होतं की अशा पद्धतीनं जर लेजिस्लेटिव्ह पक्ष म्हणजे जे केवळ विधिमंडळ पक्ष आहे आणि ते आमदारच फक्त सगळे निर्णय पक्षाच्या वतीनं घेऊ लागले, तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून वाईड अँगल बघताय त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की या सुनावणीच्या दरम्यान वारंवार हा मुद्दा येत राहणार आहे की विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा, ते दोन्ही इंटरकनेक्टेड असतील पण विधिमंडळ पक्ष म्हणजे केवळ आमदार जे आहेत ते त्यांच्यामध्ये बहुमत झालं म्हणून संपूर्ण राजकीय पक्षाचे जे निर्णय आहेत ते घेऊ शकतात का, त्या राजकीय पक्षावरती मालकी दाखवू शकतात का, हा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. त्यांचं म्हणणं आहे की असं जर होऊ लागलं तर देशामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या म्हणजे जी सगळी रचना आहे ती केवळ या पक्षाच्या आधारावरती उभी राहिलेली आहे आणि जर तुम्ही पक्षच मोडीस काढायला निघालात तर मात्र मग ही रचना जी आहे ती धोक्यात येईल, संसदीय लोकशाहीलाच धोका निर्माण होईल जर तुम्ही अशा पद्धतीनं केवळ सभागृहातल्या बहुमतावरती एखादा गट एकत्रित येतोय आणि स्वतःच व्हीप निवडतोय किंवा निवडलेला अमान्य करतोय बरखास्त करतोय हे जर देशामध्ये ठिकठिकाणी होऊ लागलं तर त्याचे परिणाम गंभीर होतील असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला या ठिकाणी सांगितलं. आणि मग वेगवेगळ्या पक्षांची उदाहरणं दिली त्यांनी, कशा पद्धतीनं राजकीय पक्षाचे म्हणून किंवा पक्षाध्यक्ष म्हणून जे अधिकार असतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं लेजिस्लेटिव्हमध्ये किंवा आमदारांच्या विधिमंडळामध्ये ते राबवले जातात हे त्यांनी कोर्टाला सांगितलं. हे सगळं ऐकल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल यांना सांगितलं की तुम्ही जो मुद्दा सांगताय तो आमच्या लक्षात आला, तो खूप महत्त्वाचा देखील आहे कारण कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसीमध्ये शेवटी राजकीय पक्ष जो आहे तो सर्वोच्च आहे, त्याचा अधिकार जो आहे तो मान्य केला पाहिजे, हे असं स्वतः सरन्यायाधीश म्हणाले. पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जे म्हणताय ते पुन्हा मुद्दा तोच उपस्थित होतो की याचा लॉजिकल एंड आम्ही नेमका कसा करायचा, हे सगळं व्यावहारिक तोडग्यापर्यंत कसं नेमकं न्यायचं. तर त्याच्यावरती पुन्हा मग कपिल सिब्बल यांनी सांगितलं की मुळामध्ये ही परिस्थिती जी आहे ती त्या दोन निकालांमुळे उद्भवलेली आहे, 27 जून आणि 29 जूनचे ते दोन निकाल. 27 जूनला सुप्रीम कोर्टाच्या व्हॅकेशन बेंचनं अपात्रतेसंदर्भातला जो निर्णय आहे तो अध्यक्षांना एक प्रकारे घेऊ दिला नाही आणि त्याच्या संदर्भात मुदतवाढ दिली, 12 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आणि दरम्यानच्या काळामध्ये फ्लोर टेस्टला मात्र परवानगी दिली. मग स्थिती पूर्ववत करायची म्हणजे काय, 27 जूनच्या आधी जायचं का आम्ही, असं सरन्यायाधीशांनी विचारलं. त्यावेळी कपिल सिब्बल म्हणाले की हो, परत 27 जूनच्या आधी जायचं असेल तर त्याच्या संदर्भात
एवढं म्हणजे त्याच्याबद्दल आश्चर्य करून घ्यायची किंवा त्रास करून घ्यायची गरज नाही आहे. कारण त्यांचं म्हणणं होतं की मुळामध्ये 29 जूनला कोर्टानं व्हॅकेशन बेंचनं जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्येच त्यांनी असं म्हटलेलं होतं की आम्ही ही जी परवानगी देतो आहे बहुमत चाचणीसाठी, तर त्या दरम्यान जे काही घडेल ते अंतिम निकालाच्या अधीन असेल. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी होत राहिल्या तरी शेवटी जो अंतिम निकाल असेल त्याच्या अधीन ह्या सगळ्या गोष्टी असतील. मग कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट होतं की जर स्वतःच कोर्टानं हे म्हटलेलं आहे 29 तारखेला 29 जूनला की आम्ही परवानगी देतो आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये जे काही म्हणजे नंतर या संपूर्ण पिटिशनचं जे अंतिम आउटकम असेल, जो अंतिम निर्णय असेल, तो मात्र या दरम्यानच्या काळात घडलेल्या सगळ्या घटनांना लागू असेल. सिब्बल यांचं म्हणणं होतं की जर कोर्टानंच ही मुभा दिलेली होती तेव्हा, तर मग तुम्ही आता परत पूर्ववत जायला नेमकं का घाबरताय? आणि त्याच अनुषंगानं त्यांचा हा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी होता. त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी हे म्हटलं की याचा अर्थ बहुमत चाचणी जी सभागृहामध्ये झालेली आहे तीच आम्ही अवैध ठरवतोय असा त्याचा अर्थ होणार नाही का? कारण पूर्ववत जाताना त्यांचं म्हणणं होतं की मग जे तेव्हाचे स्पीकर होते किंवा जे पीठासीन अधिकारी म्हणून उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, त्यांच्याकडे हा निर्णय द्यायचा का? तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे सुद्धा द्यायला हरकत नाही, कारण इतर अनेक केसेसमध्ये नबाम रेबियामध्ये सुद्धा कोर्टानं हे केलेलं आहे. काही केसेसमध्ये कोर्टानं हे सांगितलेलं आहे की ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं इल्लिगली घडलेलं आहे तर एका दिवसासाठी सुद्धा आम्ही ही इल्लिगलिटी जी आहे किंवा बेकायदेशीरपणा हा आम्ही खपवून घेणार नाही असं सांगत कोर्टानं काही केसेसमध्ये स्थिती पूर्ववत केलेली आहे आणि त्यामुळं याही केसमध्ये त्याचा विचार व्हायला हवा असं कपिल सिब्बल म्हणत होते. आता त्यावेळी एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. 5 न्यायमूर्तींपैकी जे न्यायमूर्ती एम आर शहा आहेत त्यांनी सिब्बल यांना प्रतिप्रश्न केला. त्यांनी असं म्हटलं की 29 जूनचा जो निकाल होता तो केवळ आणि केवळ त्या 30 जूनच्या बहुमत चाचणी संदर्भातच होता. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं होतं की बहुमत चाचणीमध्ये त्या 30 तारखेचा जे होईल ते या अंतिम निकालाच्या अधीन असेल. आता कपिल सिब्बल यांनी त्याच्यावरती प्रतिवाद केला. मग त्या 29 जूनचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये काढला गेला, त्याचं वाचन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये असं जरी म्हटलेलं असलं तरी कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की केवळ 30 जूनची ती फ्लोअर टेस्ट नव्हे, जी खरं तर झालीच नाही उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे, केवळ त्याच दिवसापुरता तो निकाल लागू नव्हता तर या संपूर्ण याचिकांच्या साठीसुद्धा तो निकाल जो आहे तो लागू असणार होता. आणि एक प्रकारे त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला कोर्टाला की जरी 30 जूनला फ्लोअर टेस्ट उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे झालेली नसेल तरी नंतर जेव्हा हे सरकार बनलं तेव्हा 3 जुलैला बहुमत चाचणी झाली आणि जे 30 जूनला होणार होतं तेच 3 जुलैला झालेलं आहे आणि त्यामुळं कोर्टानं याच्यातल्या टेक्निकल गोष्टींमध्ये न पडता त्याच्यातलं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यातला त्या संपूर्ण निर्णयाचा जो गाभा आहे हा समजून घ्यावा आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा विचार करून जो आहे तो निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या निर्णयावरती सुद्धा खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे आले बहुमताचा दावा करून तेव्हा एकनाथ शिंदेंना त्यांनी कुठल्या अधिकारामध्ये शपथ दिली? मुळामध्ये तर सगळ्यात पहिला प्रश्न राज्यपालांना हा पडायला पाहिजे होता की ते कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत, कुठला पक्ष म्हणून ते आलेत. कारण त्यावेळेपर्यंत ते शिवसेनेचेच प्रतिनिधी जर होते किंवा ते शिवसेनेचेच आमदार होते तर त्या निर्णयाला पक्षप्रमुखांची मान्यता आहे की नाही हा मुद्दा त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे होता. कारण ती तशी तसदी जी आहे ती राज्यपालांनी घेतलेली नाही आहे. म्हणजे त्या क्षणापर्यंत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच होते आणि उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत हे एकनाथ शिंदे यांनीसुद्धा मान्य केलेलं होतं त्या क्षणापर्यंत. कारण निवडणूक आयोगामध्ये ते जे आलेत आणि त्यांनी स्वतःची प्रतिनिधी सभा जी घेतली ती नंतर घेतलेली आहे, 18-19 जुलैला घेतलेली आहे आणि त्यामुळं ज्या क्षणी ते बहुमताचा दावा करत होते तोपर्यंत जर ते स्वतःच म्हणतात की मी शिवसेनेत आहे तर मग शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी म्हणजे त्या पक्षाची परवानगी आहे की नाही हा मुद्दा राज्यपालांनी विचारात घ्यायला पाहिजे होता. दुसरी एक गोष्ट कपिल सिब्बल यांनी सांगितली की याच्यामध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर पेच निर्माण झालेला आहेच, पण हा पेच राज्यपालसुद्धा सोडवू शकले असते. ज्यावेळी बहुमताचा दावा करण्यासाठी त्यांच्याकडं आले शिंदे तेव्हा
राज्यपालांनी हे सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला 12 जुलैपर्यंतची मुदत आहे तुमच्या नोटिशीला उत्तर द्यायची अपात्रतेच्या, तर त्या संदर्भातलं उत्तर द्या, आपण 12 जुलैपर्यंत थांबू आणि जर तोपर्यंत काही विपरीत निर्णय नाही झाला तुम्ही जर मोकळे असाल तर तुम्हाला मी शपथ देतो। तर अशा पद्धतीनं घटनात्मक दृष्ट्या गोष्टी कशा चुकल्या हे सांगायचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला आणि या माध्यमातून राज्यपालसुद्धा ती गोष्ट करू शकले असते हे सुद्धा त्यांनी कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला। हा जो सगळा युक्तिवाद आज कोर्टामध्ये झाला याच्यामध्ये कपिल सिब्बल यांचं म्हणणं परत तेच होतं की 27 आणि 29 जूनच्या या ज्या ऑर्डर्स आहेत त्याच्यामुळं हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर 29 जूनला निकाल देताना तेव्हा त्या व्हॅकेशन बेंचनं जर असं म्हटलं होतं की जे काही घडेल दरम्यानच्या काळामध्ये ते मात्र अंतिम निकालाला अधीन असेल, म्हणजे अंतिम निकाल काय असेल त्याचा आउटकम काय असेल त्याच्यावरती या दरम्यानच्या काळातल्या घडामोडी ज्या आहेत त्या बदलू शकतील आणि त्यामुळं कोर्टानं आता मागे जायला सुद्धा घाबरू नये, कारण तुम्हीच म्हणजे हा निर्माण केलेला प्रॉब्लेम आहे, ज्युडिशियरीनेच निकाल दिला ज्याच्यामुळं हा सगळा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। मग आता तुम्ही का असं विचारताय की आम्ही मागे कसं काय जाऊ शकतो किंवा आता या स्थितीमध्ये आम्ही नेमकं काय करू शकतो वगैरे वगैरे, तर या दृष्टीनं हा जो युक्तिवाद आहे आजचा तो महत्त्वाचा आहे। अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला नाही आहे, पण आज दिवसभराचं जर आपण सार थोडक्यात लक्षात घ्यायला गेलो तर त्यांनी कोर्टाला हे सांगायचा प्रयत्न केला की शेवटी राजकीय पक्षाचं महत्त्व जे आहे ते जास्त आहे, राजकीय पक्ष आहे म्हणून विधिमंडळ पक्ष असतो, म्हणजे राजकीय पक्ष एखाद्या व्यक्तीला तिकीट देतो आणि मग तो व्यक्ती जो आहे तो निवडून येतो, मतदारसंघामध्ये सुद्धा तो त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतो, पक्षाची आयडिओलॉजी जी आहे ती मान्य करत असतो। सिब्बलांनी हे पण सांगायचा प्रयत्न केला की हे लोक आज स्वतःच्या बंडाला पक्षांतर्गत विरोध किंवा एक अंतर्गत लोकशाही अंतर्गत उठवलेला आवाज असं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतायत, पण मुळामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाचे सदस्य होता तेव्हाच तुम्ही हे मान्य करता की तुम्ही त्या पक्षाची विचारधारा त्या पक्षाची जी अंतर्गत कार्यशैली आहे ती मान्य करता। मग असं असताना जोपर्यंत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचं स्थान जे आहे ते कायम होतं तोपर्यंत या बंडामध्ये त्यांचा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेवरचा दावा जो आहे तो अमान्य होऊ शकत नाही हे कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं। आणि त्या दृष्टीनं मग आता म्हणजे काल पण आपण बघितलं आज पण बघतोय की स्थिती जी आहे ती मागे कशी न्यायची पूर्ववत कशी करायची याच्या संदर्भात कालसुद्धा आणि आजसुद्धा आर्ग्युमेंट झालेले आहेत। काल असं म्हटलं जात होतं की हा निर्णय अध्यक्षांना दिला जाईल, आजसुद्धा त्याच्या संदर्भातच चर्चा झाली, आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की अध्यक्षांना म्हणजे राहुल नार्वेकरांच्याकडेच तो निर्णय जायला पाहिजे, पण आज थोड्या वेळासाठी का होईना पण उपाध्यक्षांच्याकडे हा निर्णय देता येऊ शकेल का किंवा त्यांना द्यायला पाहिजे अशा पद्धतीचा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केला। त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला या अध्यक्षांच्याकडे द्यायचं असेल तर त्याला पण आमची हरकत नाही आहे, पण ही पण एक शक्यता आहे की जर तुम्हाला पूर्णपणे स्थिती 27 जूनच्या आधीची निर्माण करायची आहे तर तेव्हा ज्या उपाध्यक्षांच्याकडे ही अपात्रतेची याचिका प्रलंबित होती त्यांच्याकडेच ते जाऊ द्या। आणि त्यात त्यांनी कोर्टाच्या हे पण निदर्शनास आणून दिलं की उपाध्यक्ष अजूनही बदललेले नाही आहेत, अजूनही नरहरी झिरवळ हेच उपाध्यक्ष आहेत आणि त्यामुळं फार काही नवा अध्यक्ष काढून जुना अध्यक्ष नेमायचा आहे अशी स्थिती जी आहे ती कोर्टावरती येणार नाही आहे। आणि असा सगळा युक्तिवाद जो आहे तो आज या सत्ता संघर्षाच्या दरम्यान झालेला आहे। बघावं लागेल की आता उद्या नेमकं काय होतं आहे, उद्या कपिल सिब्बल त्यांचा राहिलेला युक्तिवाद पूर्ण करतील, अभिषेक मनु सिंघवी ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण करतील, देवदत्त कामत आहेत आणि मग नंतर कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये शिंदे गटाचा युक्तिवाद जो आहे तो सुरू होऊ शकतो। तर आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा, आवडल्यास शेअरही जरूर करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।